पिंपरी चिंचवड शहरातील खंडोबा माळ चौकामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खंडोबा मार्ग चौकामध्ये एक वाहतूक पोलीस आपलं कर्तव्य पार पाडत असताना एका कार चालकाने देवरामांना पारधी या पोलीस शिपाई कर्मचाऱ्याला कारच्या बोनेटवर जवळपास 800 मीटर पर्यंत फरफटत नेलं आहे. सदर घटनेने खळबळ उडाली. या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भरत तुकाराम जैत या कारचालकाने आपल्या कारच्या बोनेटवर वाहतूक पोलीस शिपाई देवरामांना पारधी यांना जवळपास 800 मीटरपर्यंत फरफटत नेलं. भरत तुकाराम जैत यांनी केलेल्या प्रकारात वाहतूक पोलीस शिपाई देवरामांना पारधी हे थोडक्यात बचावले. या घटनेत पोलीस शिपाई हे किरकोळ जखमी झालेले आहेत. या प्रकरणात देवरामन्नांना पारधी या वाहतूक पोलीस शिपायाच्या तक्रारीवरून निगडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी भरतकुमार तुकाराम जैत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.